नमस्कार, मी श्यामराव मोकाशी। आणि आता स्क्रॅपिंग ॲक्ट झाल्यामुळं ती 15 वर्षाची वाहनं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून निघणार आहे। म्हणजे 15 वर्षाची रिक्षा यांना मीटरनं व्यवसाय करता येणार नाही, टॅक्सीला करता येणार नाही, पर्यटक परवान्याची गाडी तर 8 वर्षाच्यानंतर करताच येत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जास्ती जनतेला अजून माहिती नाही की स्कूल बस आणि स्कूल व्हॅन ह्याही याच्यात येतात। आणि कायद्याचं असं आहे सुरुवातीपासूनच की कुठलीही स्कूल बस किंवा स्कूल व्हॅन ही मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्षाचा जिल्हा स्कूल बसचा परवाना असतो, त्यानंतर मात्र ती स्कूल बसचा परवाना ॲटोमॅटिक रद्द झालेला असतो। हे मात्र तितकंच सत्य आहे। RTO अधिकारी रेकॉर्डला रद्द ठरवतात आणि त्याला मग रुटीनप्रमाणे दंडमध्ये मग पुन्हा टॅक्स वगैरे हा मोठा असतो। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे। तर आता आपण विरार RTOला एक पत्र लिहिलेलं होतं की मूळ नोंदणी दिनांकापासून 15 वर्ष पूर्ण झालेल्या स्कूल बसची संख्या जरा 1/1/2024 किती आहे तुमच्या कार्यालयात, म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र हे पालघर जिल्हा आहे, आणि किती आहे? तर आता ते सांगतायत की निरंक आहे, म्हणजे 15 वर्षाच्या पुढं ही वाहनं स्कूल बसचे परवाने रद्द होतात। हे प्रत्येक स्कूल मालकाने, ज्या वाहनांच्या मालकाने किंवा स्कूल व्हॅन आहेत त्यांच्या मालकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की 15 वर्षाच्या स्कूल बस ज्या शाळेची मुलं ने आण करण्यासाठी चालत नाहीत त्याचे RTOवरनं परवाने रद्द झालेले असतात स्कूल बसचे। आणि तुम्हाला मग त्या दुसऱ्या सदराखाली पुन्हा 5 वर्ष रिटेस्ट करून चालवू शकता, पण तुम्हाला त्याचा टॅक्स वगैरे जास्ती असतो। तर असे प्रत्येक ज्यांच्या स्कूल बस आहेत, स्कूल व्हॅन आहेत, त्यांनी आता बघून घ्या की आपला परवाना कॅन्सल होऊन काय नाही, तर पुन्हा तेच RTOवाले तुम्हाला नोटीस सोडतात, 2 लाख रुपये टॅक्स भरा, 3 लाख रुपये टॅक्स भरा। हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा। आणि पालक लोकांनीसुद्धा लक्षात ठेवायचं आहे की बाबा ही आपली मुलं शाळेला आपण पाठवतो आहे, आणि जर ती जुनी बस असेल तर विचार करा, त्या स्कूलवाल्याला विचारा बाबा ह्याची नोंदणी काय आहे का, काय किती वर्ष झालेत। हे जर तुम्ही पाहिलं, दक्षता घेतली प्रत्येकानं, तर शाळेच्या मुलांची सुरक्षतासुद्धा व्यवस्थित होऊ शकेल आणि त्या वाहन मालकालाही काही त्रास होणार नाही। तर अशी जे स्कूल बस ज्यांच्या आहेत त्यांनी जरा लक्ष द्या इकडं, नाहीतर RTOवाले तुम्हाला आता नोटीस पाठवणार की आमचा एवढा टॅक्स भरा म्हणून, आणि ते वसूल करतात पुन्हा। आणि जर तुम्ही पुन्हा नोटीस आल्यावर भरलं नाही तर कुठं असेल तिथनं गाडी घेऊन जातात आणि लावतात RTOमध्ये। तर प्रत्येकानं ह्या स्कूल बसच्या बाबतीत काळजी घ्या। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।